नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? कोकण लाईक या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी सुजीत तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर मित्रांनो, माझं गाव वणंद आणि माझ्या वणंदगावची स्वयंभू ग्रामदेवता श्री पद्मावती जागमाता देवी. तर मित्रांनो, आज तारीख आहे 22 मे 2022. तर आजच्या दिवशी वर्धापन दिन सोहळा आहे. तर मी आता चाललं मित्रांनो आमच्या पद्मावती जागमाता देवीच्या मंदिरामध्ये. तर मित्रांनो, 20 आणि 21 या दोन दिवशी, 21 मे आणि 21 मे या दोन दिवशी मित्रांनो मंदिराचे जे कार्यक्रम होतं, म्हणजे कबड्डी सामने, तालुकास्तरीय कबड्डी सामने आयोजित केले होते, त्या देखील मी मित्रांनो व्हिडिओ केले आहेत आपल्या चॅनलवर. ते व्हिडिओ आहेत, नक्की पहा. आणि आज 22 मे, तर आज वर्धापन दिन सोहळा आहे. तर मित्रांनो बघूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहत आहे. तर आता मी चाललं मित्रांनो मंदिरामध्ये. तर मित्रांनो, आजच्या दिवशी देखील खूप कार्यक्रम आहेत. तर जेवढे शक्य होईल ना तेवढं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल आणि चॅनल अजून देखील तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि बाजूची बेल आयकॉन बटन दाबून नोटिफिकेशनला ऑल सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. चला तर मग मित्रांनो, आता जाऊया आपण आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये. चला तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या इथे. इकडे बघताय आमचं हे श्री पद्मावती जागमाता देवीचं मंदिर, एकदम रोडच आहे हे बघा. हा दापोलीकडून रोड येतो आणि हा रोड आमच्या गावाकडून येतो, वणंदगावातून. सकाळचं वातावरण आहे, आज सत्यनारायणची महापूजा देखील आहे. सकाळचे आता 7 वाजले असेल. आता गावातील ग्रामस्थ आता हळूहळू येतील मंदिरामध्ये. Thank you.
मित्रांनो, मी आता मंदिरामध्ये आलो दर्शनासाठी. तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या मित्रांनो. चालू मित्रांनो, आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आता महाप्रसादासाठी सर्व ही लाईनमध्ये उभे आहे. इकडे बघताय सर्व गावातील सर्व मंडळी. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि इकडे कार्यक्रम चालू आहे. महिलांचे हळदीकुंकू झालं, आता महिलांचं मित्रांनो लेझिम नृत्य चालू आहे. आता आपण जवळून जाऊन हा व्हिडिओ शूट करूया. चला.
तर मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि मी चाललो आहे आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये। तर आज सकाळपासून कार्यक्रम आहेत, तर सकाळी पूजा अर्चा झाली, त्याच्यानंतर सर्वांना महाप्रसाद होता, त्यानंतर मित्रांनो महिलांचं हळदी कुंकू होतं, त्यानंतर झालं मित्रांनो लेझिम नृत्य झालं, त्याच्यानंतर आत्ता संध्याकाळी महाआरती झाली आणि आत्ता आहे मित्रांनो भजन आहे, म्हणजे गावातलंच भजन आहे। तर आता भजनाला चाललो आहे, तर आता भजन पाहूया। तर मित्रांनो, जेवढं काही शक्य होतं ना तेवढं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवता प्रयत्न करतोय। मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अजून देखील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आता जाऊया आपण ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये। चला के okay।
राम चिंतीत जावा Thank you.
किती केले ठार मोठे मोठे ते सरदार गली किती केले ठार जेव्हा निघाली चरणा धावत आलो
सत्व भजना
मंगळे विठ्ठला नाम तुझे तांगळे ऐकता मन माझे रंगले विठ्ठला नाम तुझे सांगणे।
जाते मथुरा बाजारी नको अडू आता हरी आता हरी आता हरी जाते मथुरा बाजारी नको अडू आता हरी सोड सोड ना वाट माझी सोड ना सोड सोड ना वाट माझी सोड ना देते दही दूध लोणी तुझा Oh.
Thank you.
सत्यनारायण बोला सत्यनारायण बोला सत्यनारायण बोला सत्यनारायण बोला सत्यनारायण बोला सत्यनारायण बोला आत्ताच मित्रांनो मी घरी आलो आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर आपण पहिले सकाळी गेलो होतो ना ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये, तेव्हा पूजा चालू होती. त्याच्यानंतर जास्त काही दाखवायला नाही मिळालं. त्यानंतर दुपारी महाप्रसाद झाला. त्याच्यानंतर संध्याकाळी गावातील ज्या महिला आहेत त्यांनी सर्व एकत्र येऊन खालूबाजा या वाद्यावरती लेझिम नृत्य केलं, खूप छान प्रकारे केलं. त्याच्यानंतर मित्रांनो संध्याकाळी आपण गेलो आत्ता म्हणजे ते भजन पाहिलं. मित्रांनो तुम्ही शेवटचं जे भजन पाहिलं ना ते आमच्या वणंद गावामध्येच होतं आणि बुवा होते शरद गुजर. तर खूप छान प्रकारे सर्व हा भजनाचा कार्यक्रम झाला. आणि आता मित्रांनो हा व्हिडिओ मी संपवतो आहे. तर व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा. स्वयंभू ग्रामदेवता श्री पद्मावती जाखमदा देवीचा वर्धापन दिन सोहळा मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो माझा व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न होता. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा. आणि चॅनलवर जागा तुम्ही नवीन असाल अजून देखील तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन बटन दाबून नोटिफिकेशनला ऑल सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि स्वतःची काळजी घ्या.